सामन्याला मात्र या ठिकाणी सुरुवात होते एका बाजूला संघ आपण पाहू शकताय T24 चंदन सर आणि दुसऱ्या बाजूला NCC नारंगी या दोन संघांमध्ये सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत, एका बाजूला संदीप अर्थातच सँडी तर दुसऱ्या बाजूला धीरज आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्यासमोर दीपेश आहे. पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केलाय, लॉंगोरला बीट करेल का तर पाहायचंय अप्रतिम मात्र नक्कीच षटकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. सहा धावा गुड शॉट. पहिला चेंडू फुलटॉस पाहायला मिळाला आणि फुलटॉसला मात्र नक्कीच पाठवलं गेलं सहा धावांकरिता. षटकार मात्र येताना पाहायला मिळाला दीपेच्या विरोधामध्ये. दीपेचा जर विचार केला तर विथ द बॉलने थोडीशी वीक मात्र नक्कीच आहेत, कारण मागच्या मॅच मध्ये सुद्धा मात्र त्याने धावा खर्च केला होता आणि या मॅच मध्ये सुद्धा पहिल्या चेंडूवरती षटकार आला. बॅटिंग चांगली केली नो डाऊट, परंतु इथे नक्कीच थोडस गोंदाजीमध्ये थोडस कमीपणा जाणवतोय. समोर धीरज त्याचाच फायदा उचलेल का येणाऱ्या काही चेंडू मध्ये पाहायचा आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू निघून जातो मिडविकेटला. मिडविकेटचा चषक मात्र पुढे येईल तरुण तो सरळ चेंडू मात्र बीट करत निघून जातोय चार धावून करीत. बॅक टू बॅक दोन मोठे फटके मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. धीरजच्या बॅटमधला चौकार. दहा धावा फलकावरती लागल्या गेल्या, दोन चेंडूंचा खेळ झालाय. पहिल्या दोन चेंडूंमध्ये धीरजचा बोलबाला मात्र या ठिकाणी पाहायला मिळतो. मागच्या मॅच मध्ये सुद्धा तीन चेंडूंमध्ये अकरा धावांची गरज असताना त्या अकरा धावा मात्र चेस केल्या गेल्या. शेवटच्या चेंडूवरती मात्र नक्कीच षटकार मात्र येताना पाहायला मिळाला. अप्रतिम बॅटिंग मात्र पाहायला मिळत होती आणि तेच मोटिवेशन घेऊन पुन्हा एकदा खेळ मैदानाच्या आतमध्ये सादर करतोय. शॉर्ट मिडविकेटला प्रोटेक्शन आहे, नॉ स्ट्राइक होती, डेंजर इन कडे नक्कीच होता धीरज, परंतु एक धाव मात्र पूर्ण केली गेली. सिंगल या ठिकाणी कम्प्लीट केलं आहे, सिंगलने धाव सिंगल जाऊन पोचते फलकावरती अकरा. तीन चेंडूंचा खेळ झाला, तीन हॅट्रिक सिक्स साठी मात्र कार्तिक पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज मात्र या ठिकाणी आलंय आणि मोठं सहकार्य कार्तिक दादा पाटील यांच्या मध्यातनं नक्कीच राहिले या स्पर्धेसाठी. दीपेश बॉलिंग ट्रॅक वरती ऑफ साइडला चेंडूला मात्र सॉफ्ट हँडने खेळले गेले. गलीमध्ये एक शतक नक्कीच ठेवला गेला आहे. तत्पूर्वी इथे डायरेक्ट हिट नक्कीच एकदा मात्र पूर्ण केली गेले. सिंगल या ठिकाणी कम्प्लीट होताना पाहायला मिळते. चार चेंडूंचा खेळ झाला, पहिले षटक प्रगती पथावरती पाहायला मिळते. 12 धावा फलकावरती लागल्या जात आहे. जी स्टार्ट अपेक्षित होती ती स्टार्ट मात्र मिळवून दिले धीरज आणि सँडी या दोन फलंदाजांनी. NCC नारंगीचा संघ खेळताना पाहायला मिळतोय, त्यांच्या अगेन्स्ट संघ खेळताना पाहायला मिळतोय. एका बाजूला V24 फाउंडेशन अर्थातच चंदन सरचा संघ मात्र खेळताना पाहायला मिळतोय. माऊली चषक 2024 मध्ये आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं स्वागत आहे. DBN लाईव्हच्या मदतीने जे श्रोते मात्र जोडले गेले त्यांचं सुद्धा मात्र स्वागत आहे या नक्कीच भव्य दिव्य क्रिकेट नगरीमध्ये. मोठ्या प्रमाणात मात्र नक्कीच आमचे लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेचा सातत्याने आनंद लुटत असतात आणि फायनल डे मध्ये नक्कीच मोठ्या प्रमाणात मात्र नक्कीच आमचे लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेला वेळ देतील यात काही शंका नाहीये. शॉर्ट बॉल बॅकफुट पंच मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. मिडविकेटला सरळ चेंडूला भिरकावून दिलाय सहा धावांकरिता गुड शॉट षटकार. तयांकुडीचे कुठेतरी नक्कीच अदलून टाकण्याचा प्रयत्न झाला होता. शॉर्ट बॉल मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला आणि त्याचा पुरेपूर फायदा धीरजने मात्र घेतला. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते, ती म्हणजेच 18 धावा फलकावरती लागले गेलेत. शॉर्टचा आणि अंतिम चेंडू असेल. पुलचा फटका, फटका चांगला आहे. बॅक टू बॅक 2 आउट ऑफ 2 व्हॉट अ बॅटिंग. 6 धावा षटकार. अमेरिकन लँडिंग ग्रुपचं एक सुंदर सॉन्ग मात्र आपल्याला पाहायला मिळते. सध्या जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. चर्चा नक्कीच आहे ती म्हणजेच या ठिकाणी आपण पाहतोय धीरज या नावाची. मागच्या मॅचमध्ये सुद्धा चर्चा होती आणि या मॅचमध्ये सुद्धा चर्चा आहे, कारण ज्या प्रकारे त्यांनी बॅटिंग केलं अप्रतिम धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते, ती म्हणजेच 24 धावा फलकावरती लागले गेल्यात आणि वैयक्तिक 23 या धावसंख्येवरती खेळतोय तो म्हणजेच धीरज. काय बॅटिंग मात्र पाहायला मिळाल्या अप्रतिम.
त्यामध्ये तीन षटकार आणि एक चौकार मात्र पाहायला मिळाला. आता संदीपचा बॅटिंग शो पाहायला मिळेल का, आतुरता प्रत्येकाला लागलाय. कारण सिक्स सीटर म्हणजेला मात्र ओळखलं जातं, त्या सिक्स सीटरची भूमिका तो मैदानाच्या आतमध्ये पुढच्या तीन षटकांमध्ये निभावेल का, हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. समोर गोलंदाजी मारकृती गोलंदाज आपण पाहू शकतात. मंगेश, मंगेशला इन्व्हाइट केलं बॉलिंग ट्रॅकवरती. मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये आला आहे, तो आपण कलेक्ट करायचा आहे. शतक्षणाचा जर विचार केला तर डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हर आपल्याला पाहायला मिळतोय. मिडविकेट आपण पाहतोय, स्क्वेअर लेग आपल्याला पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या बाजूला लॉंग ऑन आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकामध्ये या ठिकाणी प्रारंभ झाला आहे. गोलंदाजी मारकृती गोलंदाज मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. ते मात्र फटका चांगला आहे, समोर मात्र लॉफ्ट केला जातोय. व्हॉट शॉट, ग्रेट शॉट ऑफ द मॅच, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड षटकार. अप्रतिम मात्र फटका पाहायला मिळाला, जबरदस्त प्रॉपर टायमिंग सहित खेळला हा फटका मात्र पाहायला मिळाला. धावसंघ जाऊन पोहोचते फलकावरती 30 आकड्यावरती 13 रन स्कोर करते लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा मंगेश पहिल्या चेंडूवरती षटकार मात्र आला, इथून कम बॅक करणं गरजेचं आहे. नक्कीच पॅडवरती चेंडू पाहायला मिळाला, चेंडू निघून जातोय लॉंग ऑन मध्ये. खराब शेतशन आणि खराब शेतशनाचा पुरेपूर फायदा मात्र या ठिकाणी खेळ घेतला गेलाय. दोन धाव मात्र पळून काढत आहेत. दोन्ही धावसंघ जाऊन पोहोचते फलकावरती 32-32 रन स्कोर करते लागल्या गेल्या. तीन चेंडूंचा खेळ झाला. एका बाजूला सँडी खेळतोय 9 वरती, दुसऱ्या बाजूला धीरज खेळतोय 23 वरती, 5 चेंडू त्याने फेस केलेत. म्हणजे चांगलं कॉन्ट्रीब्युशन मात्र दोन्ही बॅटर्सनी आतापर्यंत आपल्या संघासाठी दिलंय. मागच्या मॅचचा रिझल्ट जर पाहिला तर धावा चेस झाल्या नव्हत्या, 80 धाव मात्र चेस करू दिल्या नव्हत्या. संध्याकाळचं 17 झालंय, त्यामुळे नक्कीच कुठेतरी नक्कीच आता मात्र नक्कीच परिवर्तन झालंय. त्यामुळे इथून नारंगी संघ त्याचा पुरेपूर फायदा मात्र घेतोय. फटका चांगला आहे, लॉफ केलाय लॉंग ऑनला, सरळ चेंडू चालला इट्स आउट ऑफ द पार्क, फॅबुलस टायमिंग, सॉफ्ट लँडिंग मात्र या ठिकाणी पाहायला मिळते लॉंग ऑनला. षटकार अडतीसावा फलकावरती लागले जात आहेत. मागच्या तीन चेंडूंमध्ये आतापर्यंत 14 धावा मात्र येताना पाहायला मिळत आहेत. काय बॅटिंग मात्र पाहायला मिळते, अप्रतिम जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते आणि ताकद आहे मात्र नक्कीच, ताकदीचा पुरेपूर फायदा मात्र घेतोय. आणि एक सुंदर नजराना येताना छतमध्ये पेश करताना पाहायला मिळतोय. संदीप सँडी आपल्याला पाहायला मिळतोय. फाईट बॉलचा इशारा मात्र पंचांच्या मदत झालाय. धावसंख देखने वाढवी, धावसंख जाऊन पोहोचते फलकावरती 39-39 रन स्कोर करते लागले गेले. तीन चेंडूंचा खेळ झाला. समोरच्या गोलंदाजाचा वीक पॉईंट काय ते मात्र ओळखलं जातोय आणि त्या प्रकारे बॅटिंग मात्र आतापर्यंत पाहायला मिळालंय. आणि महत्वाची बाब म्हणजे नक्कीच फुटवर्क, फुटवर्क मात्र खूप महत्वाची भूमिका आहे आणि ते फुटवर्क मात्र नक्कीच चांगलं पाहायला मिळते. चांगलं बॅटिंग स्टान्स आपल्याला पाहायला मिळतोय आणि ब्युटी दाखवतात, क्रिकेटची सौंदर्य दाखवतात. ऑफ साईडला फटका मात्र नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ मध्ये चेंडूचा पाठला करेल दीपेश, तत्पूर्वी 2 धावांचा कॉल आहे आणि 2 धावा का रोखू शकत नाही आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. धोनी धावसंघ जाऊन पोहोचते फलकावरती 41-41 रन स्कोर करते लागले जात आहेत. काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ज्या प्रकारे मागच्या मॅचमध्ये पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग झाली होती त्याचं एक उत्तम उदाहरण पुनश्च एकदा मात्र तो नजरांना पेश करताना पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. सँडीच्या बॅटमधून 2 षटकार येताना पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला धीरजच्या बॅटमधून 2 षटकार आल्यात, 3 षटकार आल्यात. शॉर्ट बॉल बेस बॉल हिट नक्कीच पाहायला मिळतोय. लॉंगॉनला सरळ चेंडू मात्र निघून जाईल. पुनश्च एकदा आला इथे षटकार, थांबणार नाहीये. अनस्टॉपेबल बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते, जबरदस्त. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 47-47 रन स्कोर करते लागले. प्रॉपर स्ट्रोक मात्र या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक मात्र धीरज आणि सँडीच्या बॅटमध्ये येत आहेत. मात्र नक्कीच चांगला बॅटिंग स्टान्स आपल्याला पाहायला मिळतोय. चर्चा त्याच्यावरती सुद्धा करतोय आणि चर्चा त्याच्या बॅटिंगची सुद्धा करतोय. पुन्हा एकदा मात्र मिनी हेलिकॉप्टर शॉट नक्कीच पाहायला मिळतोय. मिडविकेटला बीट करून 1 बाऊन्सने चेंडू निघून जाईल 4 धावांकरिता. सध्या पॉवर हिटिंगचा मात्र एक उत्तम उदाहरण, एक ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पेश करताना पाहायला मिळतोय. सँडी 51 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. 50 धावा मात्र या ठिकाणी नक्कीच पूर्ण झाल्यात. अर्धशतक मात्र पूर्ण झालंय. king da gupji bagha to hai shaan ji bagha to hai shaan.
डायंगुडीस तुम्हाला प्रत्येक चार षटकांसाठी 20 मिनिटे दिली गेली. त्या 20 मिनिटांमध्ये तुमचे 4 षटकं फेकून झाली पाहिजे. आतापर्यंत V24 चंदन सर संघाने मात्र 2 षटकांसाठी 9 मिनिटे घेतली गेलेत. गोंदाजी मारकृती गोंदाज आपण पाहतोय. प्रथमेश या थर्ड ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. पुलचा फटका, फटका चांगला आहे. सरळ चेंडू निघून जाईल मिडविकेटला. स्टँड मध्ये डिपॉझिट केलाय. फॅबुलस टायमिंग षटकार. जबरदस्त मात्र बॅटिंग पाहायला मिळते. सातत्य मात्र टिकवून ठेवलंय. ज्या प्रकारे बॅटिंग केलंय चांगलं शॉर्ट सिलेक्शन प्रॉपर स्ट्रोक मात्र या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एक नक्कीच मंत्रमुग्ध करणारी बॅटिंग पाहायला मिळते. पुन्हा एकदा अजून एक षटकार इथे ऍड केलं जाईल. मिडविकेटला मात्र पाठवलाय. लॉंगेस्ट सिक्स या ठिकाणी पाहायला मिळतोय षटकार. डायंगुडीचे 63 धाव मात्र या ठिकाणी फलकावरती पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला धीरज खेळतोय 35 वरती 7 चेंडू फेस केलेत. आणि संदीप खेळतोय 27 वरती 7 चेंडू त्याने फेस केल्यात. आतापर्यंत 4 चेंडूंवरती 4 षटकार मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. आणि 500 रुपयांचं प्राईज सुद्धा मात्र कलेक्ट केलंय धीरजने. इथे मात्र ऑफस्टोनवरती शफलवून मात्र चेस केलं बॉलला. मिडविकेटला चेंडू निघून जाईल. तत्पूर्वी एक धाव मात्र येताना पाहायला मिळते. तीन चेंडूंचे खेळ झाले. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 64 रन्स क्रिकेट जागले जात आहेत. आतापर्यंत चेंडू फेकून झाले तीन चेंडूंचे खेळ झाले. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती स्लॉग स्वीपचा फटका. मिडविकेट सीमारेषा पलीकडे फटका चांगला आहे. सरळ चेंडू निघून जाईल. 6 धावांकरिता षटकार. डायंगुडीचे 70 धाव फलकावरती लागल्या जात आहेत. इथे प्रेक्षक क्षेत्रक्षक बनतायत आणि क्षेत्रक्षक प्रेक्षक बनतायत हे समजावं लागणार आहे. कारण ज्या प्रकारे बॅटिंग करतायत दोन्ही फलंदाज पहिल्या विकेटसाठी एक 70 धावांची पार्टनरशिप आणि त्यामध्ये अजून 6 धाव ऍड होतील. 76 धाव फलकावरती लागल्या गेल्यात मात्र थांबणार नाही आहे हेच दर्शवताना पाहायला मिळतोय. संदीप सँडी वॉट अ बॅटिंग जबरदस्त. धावसंख्या जाऊन पोहोचल्या फलकावरती 76. जणू काय आपण हायलाइट्स बॅटिंग बघतोय. ज्या प्रकारे बॅटिंग पाहायला मिळते या संध्याकाळच्या सत्रामध्ये एक सुंदर सामना आपल्या भेटीला आलाय. त्याचबरोबर इथे मात्र षटकाराची संधी मात्र नक्कीच आहे पुन्हा एकदा हॅट्रिक सिक्स मारण्याची. ऑफसाईडला नक्कीच कवरच्या दिशेने चेंडू निघून जातो. तुमच्या बाहेर टप्पा पाहायला मिळाला. कवरच्या दिशेने चेंडू निघून गेले. तत्पूर्वी चौकार मात्र पाहायला मिळेल का तर नक्कीच चौकार मात्र येताना पाहायला मिळतोय. 4 धाव मात्र या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. चांगला कट ड्राईव्हचा फटका ते पाहायला मिळाला. 80 धाव मात्र फलकावरती लागल्या गेल्यात. आज मात्र नक्कीच वेगळा इरादा घेऊन या मॅचमध्ये मात्र दाखल झाल्यात. ज्या प्रकारे धीरज आणि संदीप मात्र 2 फलंदाजांनी बॅटिंग केले. धीरज खेळतो 36 वरती 5 षटकार त्याच्या बॅटमन आल्या. दुसऱ्या बाजूला संदीप खेळतोय 43 वरती 5 षटकार त्याच्या बॅटमन आल्यात. आणि तिन्ही गोलंदाजांची इकॉनॉमी जर पाहिली तर धीरजने नक्कीच 24 धाव खर्च केला. त्यानंतर मंगेशने 27 धाव खर्च केला. आणि तिसऱ्या षटकामध्ये 29 धावा मात्र येताना पाहायला मिळाला प्रथमेच्या या षटकामध्ये. कुठेतरी नक्कीच विचारसरणी इथून बदलावी लागणार आहे. कारण खराब गोलंदाजीचं पृथक्करण या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती विवेक आलाय. मागच्या मॅचमध्ये विवेकने चांगल्या धावा मात्र रोखून ठेवल्या होत्या. आता मात्र पुन्हा एकदा तोच रोल मैदानाच्या आतमध्ये प्ले करावा लागणार आहे. वैयक्तिक 43 धावांवरती खेळतोय संदीप. 10 चेंडू फेस केले. दुसऱ्या बाजूला धीरज खेळतोय 36 वरती 8 चेंडू त्याने फेस केलेत. गोलंदाजी मार्कवरती विवेक आपण पाहतो. या स्लॉग ओव्हरमध्ये शेवटच्या 6 चेंडूंची जबाबदारी विवेकच्या खांद्यावरती पाहायला मिळते. आणि तो बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालाय. समोर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय धीरज. बॅटची एज अँड यष्टीरक्षक कुठली चुकी करत नाहीये. गुड कॅच मात्र नक्कीच एक सुंदर इनिंग मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. धीरजची मात्र या ठिकाणी समाप्त झालाय.
36 रनचं एक चांगलं योगदान देऊन उत्तर डगआउट मध्ये परतला गेलाय. गुड बॅटिंग धीरज. तयंकुडीचे न्यू बॅट्समन मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. हेमेंद्र दाखल झालाय आणि नक्कीच बॅटिंग शो धीरजचा आपल्याला पाहायला मिळाला. 9 चेंडूंमध्ये 36 धावा मात्र बनवला, त्यामध्ये एक चौकार आणि 5 षटकार मध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती ऑफसाईडला चांगला ड्राईव्ह मात्र या ठिकाणी पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू निघून जाईल. चेंडूला फील्ड करेपर्यंत मंगेश पुढे ते तत्पूर्वी एकदा पूर्ण केले गेले आपल्या अर्धशतकापासून. मात्र नक्कीच सँडी 7 धावा दूर आहे. आजच्या दिवसामध्ये एक अर्धशतक मात्र या ठिकाणी पाहायला मिळालं. उमेश जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. पहिल्या सामन्यामध्ये त्याच्या बॅटमधून षटकार अर्धशतक आलं होतं, परंतु विवेकचं कौतुक करावं लागणार आहे कारण ज्या प्रकारे मागच्या 2 चेंडूंमध्ये त्याने गोलंदाजी केली, आता मात्र तिसऱ्या चेंडूवरती काय होणार आहे हे नक्कीच पाहावं लागणार आहे. सर स्पीडअप करायचं आहे, खूप वेळ वाया जातोय. इथे घेण्याचा प्रयत्न केला होता अप्रतिम चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. लॉगॉनला चेंडू मात्र निघून जातोय. लॉगॉनचा चतुष्क पुढे तत्पूर्वी एकच धाव मात्र या ठिकाणी पूर्ण केलंय. सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती. 82 रन स्कोर करत रकले गेले. मागच्या मॅचमध्ये 80 धाव चेस करू दिल्या नव्हत्या, त्यामुळेच पलटपड संघाने चांगली बॅटिंग मात्र पाहायला मिळली होती. पुलचा फटका लॉंगॉनला चेंडू मात्र निघून जाईल. फ्लॅट 6 येत असताना बेस बॉल हिट मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय षटकार. 28 धाव मात्र फलकावरती लागल्या गेल्यात. अजून इथून 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 88 रन्स टीमचे टोटल या ठिकाणी पाहायला मिळते. फक्त चौकार षटकार आणि बॅट मात्र बोललाय धीरज सँडी आणि आत्ता हेमेंद्र. काय बॅटिंग मात्र पाहायला मिळते, जबरदस्त बॅटिंग मात्र केलंय. दुसऱ्या बाजूला संदीप खेळतोय 44 वरती. खरं चेंडू फेस केल्यात. अर्धषटकासाठी 6 धावांची मात्र आवश्यकता आहे. केल्याचा प्रयत्न केला होता डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळते कारण ऑफस्टंपच्या बाहेर तुम्ही शफल झाल्यानंतर गोंदासाला एक बेनिफिट मिळतं. बॉल रिलीज होण्याच्या आतमध्ये जेव्हा तुम्ही नक्कीच ऑफस्टंपच्या बाहेर पळवता तेव्हा डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळते. शेवटचा आणि अंतिम सामना अंतिम चेंडू या ठिकाणी पाहायला मिळेल. गोंदाज गोंदाजी मार्क वरती आलाय ओव्हर द विकेटने. फटका फसलाय डाऊन द बॉल विकेट किपर आणि दीपेश कुठली चुकी करणार नाहीये. शेवटच्या चेंडूवरती नक्कीच विकेट जाताना पाहायला मिळाला. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 88 रन स्कोर करती राखल्या गेलेत आणि 89 धावांचं टार्गेट समोर सेट केलं गेलंय. 89 टू विन असेल एक मोठं लक्ष मात्र 4 षटकांमध्ये पाहायला मिळते. प्रति षटकामागे जवळजवळ नक्कीच 22 तुम्हाला अनिवार्य असेल बनवणं. पुढच्या 4 षटकांसाठी मी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे जवळीक मित्र. नायगाव परिसरातील एक गोड आवाज मात्र आपल्याला पाहायला मिळतो आणि सातत्याने मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांचा आवाज मात्र घुमत असतो. अर्थातच तुषारजी सोनोने यांचा गोड आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओटी यू तुषार, थँक्यू सो मच.
दांडी जबरदस्त खेळी त्याच्या माध्यमातून संदीप किणी यांची पाहिली. 44 धावांची म्हणजे वैतरणा विभागामध्ये ज्याप्रमाणे दुवादार फलंदाजी प्रत्येक संघातील खेळाडू करत आहेत. ऑन साईडला जास्तीत जास्त षटकार आले, एक डीप कव्हरला षटकार आला, त्यानंतर पाहिलं तर एक लॉंग ऑफला षटकार आला. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर करा प्लीज, विनंती असेल क्षेत्रक्षण सजवून घ्या. एन सी सी नारंगी बी संघाला विनंती करतो त्वरित क्षेत्रक्षण सजवून घ्या. चांगली स्पर्धा धीरती जावा वैयक्तिक मैदानाच्या आतमध्ये केल्यात, धीरज आलेत बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिल्यामध्ये आणि दोन बॅटर जे मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत मिस्टर दीपेश आणि दुसऱ्या बाजूला निशांत. बोथ टीम्स ऑल द्या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला डीप विकेटला, क्षेत्ररक्षक आले सुंदर झेल मिस्टर जबरदस्त झेल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पकडण्यात आला. तो म्हणजेच मिलिंदच्या माध्यमातून एक सुंदर क्वालिटी झेल कम्प्लीट केला गेला आणि पहिल्या चेंडूवरती दीपेश यांना परतावं लागते. डगआउटच्या दिशेने विकेट गेले फलंदाज बाद. हा एकंदरीत जर पाहिलं तर एवढं मोठ्या धावांचं आपण पाठलाग करतायत तर कुठेतरी एक माइंडसेट मैदानाच्या आतमध्ये असणं अपेक्षित असेल. कारण की जवळपास जर पाहिलं तर 89 म्हणजेच सरासरी जर पाहिली तर भरपूर प्रमाण आपल्याला पाहायला मिळते. 22 ते 23 सरासरी प्रत्येक षटकामध्ये असणं गरजेचं असेल. पाहे धाव होऊ शकतायत, मी करेन माझा आत्मविश्वास हा मैदानामध्ये असणं महत्त्वपूर्ण राहील. नवीन फलंदाज मिस्टर अनिकेत बॉल तयार ओव्हर दी विकेटने. ओहो यावेळेला जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, याही वेळेला फटका फसला गेला परंतु यावेळेला जर पाहिलं तर क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चुकी घडली जाते. बॉल चालला थेट डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे, 6 धावांकरिता षटकार सिक्सर. पहा या ठिकाणी जर पाहिलं तर आजच्या दिवसात टोटली किती सिक्सर गेलेत. डीबेन लावची टीम देखील आता मात्र शोध त्याचा संपूर्ण दिवसामध्ये लावेलच, कारण की आतापर्यंत 74 सिक्स गेलेत. याही वेळेला जर पाहिलं तर 75 जाईल का, तर येस डेफिनेटली या संपूर्ण मालिकेतील आजच्या दिवसातील 75 सिक्सर मारलाय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मिस्टर अनिकेत फलंदाजाने. 6 धावा येत आहेत षटकार येतोय. आजच्या दिवसात कॉमेंट्री कमी झाली आणि षटकार चौकार हे जास्त प्रमाण आपल्याला पाहायला मिळेल असं म्हणलं तरी वावगो ठरणार नाहीये, कारण की 75 षटकार आजच्या दिवसात आलेत. जर यावेळेला आणखीन एक षटका मारला तर 500 रुपयाचं कॅश प्राईज असेल. फुलटोस मिस केलाय आणि यावेळेला जर पाहिलं तर 95 सांगतायत आणि अशा रीतीने जर पाहिलं तर जीवनदान मैदानाच्या आतमध्ये अनिकेत यांना मिळाले. अनिकेत यांनी डोक्यावर हात मारला होता, बॅटची कडा घेतली, एसटी रक्षकाच्या माध्यमातून झेल देखील टिपला होता, परंतु पंच सांगतात हाईट इज फॅक्टर. यावेळेला जर पाहिलं तर कमरेच्या वरती असणारा बॉल नो आणि इथे जर पाहिलं तर फ्री हिटची संधी या पुढच्या बॉलवरती. एक सिंगल या ठिकाणी मिळेल अवंतरच्या माध्यमातून, संघाची धावसंख्या 13. ऑफस्टिकच्या बाहेर बॉलला पिचिंग गेला होता, फ्री हिटचा बॉल संधी अप्रतिम पाहायला मिळते. 1 बाउन्स ओव्हर 0 सीमारेषे गाठणार, धावा मिळतील 4 येतोय दमदार चौकार 4 धावा. काय फलंदाजी राहिले आजच्या दिवसात प्रत्येकांची, कारण की एकंदरीत जर पाहिलं तर प्रत्येकांना हव्याविषयी वाटणारी स्पर्धा. माऊली चषक प्रत्येक वर्षी प्रमोदजी शेडगे सरांचा आपण आवाज ऐकतो, त्याच कारणास्तव जर पाहिलं तर यंदाच्या हंगामामध्ये त्यांचा बिझी शेड्यूल असल्या कारणास्तव थोडस ते मागे राहिले. बॅटची कडा लागले इथून जर पाहिलं तर बॅटची प्ले डाऊन देखील झालेत, कारण यावेळेला जर पाहिलं तर त्रिपलाचित फलंदाज बाद झालेत, विकेट गेली आहे. आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये, V24 बॉईज चंदन सार या संघाला विकेट गेली आहे फलंदाज बाद. कार्तिकजी पाटील मॅचचा आनंद घेत असताना थेट अमेरिकेहून आमच्यापर्यंत माहिती पोहोचली जाते. आणि कार्तिकजी पाटील खरोखरच जर पाहिलं तर एक सुंदर व्यक्तिमत्व, सकाळपासून पाहतो मी प्रत्येक षटकारा चौकीकरिता कॅश प्राईज, त्यानंतर टी शर्ट देखील त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप करण्यात आले. मॅडम द मॅचची लाईव्ह देखील त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप करण्यात आले. आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर आपल्या गावातील असणार
प्रतिष्ठेचं प्रेम ते आता मात्र प्रत्येकांमध्ये पोहोचवण्याचं काम करत आहेत आणि मॅचचा आनंद घेत असतील तर त्यांचं हार्दिक स्वागत. ओहो यावेळेला स्विंग अँड मिस, ऑफ ब्रेक केला, थोडासा आतमध्ये टाकला, तिथून बाहेर काढला, म्हणजे निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर सुंदर लाईन पाहायला मिळाली. षटकाची समाप्ती झाली, पहिल्या षटकाच्या अखेरीस या ठिकाणी जर पाहिलं तर 89 धावांचा पाठलाग करत असताना 17 धावा धावफडकावरती लगावल्या गेल्या, 2 विकेट्स पटकावल्यात. ऐकूया डीजेला, येऊया मॅचच्या दिशेने. सुंदर संगीत आपण ऐकताय, ते म्हणजेच कार्तिकजी पाटील आणि या संपूर्ण टीमचं हे संगीत आपण ऐकलं. एक दानशूर व्यक्तिमत्व आणि निश्चित स्वरूपात गावावरती असणार एक निष्ठावंत प्रेम आणि तेच या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून दर्शवत आहेत. षटक क्रमांक दुसऱ्या मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती बॉल तयार झालेत मिस्टर करण तरंग आलेत. पहिल्या बॉल वरती ऑन साइड ला मोठा फटका खेळलाय, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिल्या बॉल वरती भव्य स्वागत मिस्टर तरंग या फलंदाजाचा. सिक्सर येत आहे, 6 धावा. पहा एकंदरीत तरंग हे मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉल वरती षटकार खात आहेत, परंतु एक क्रिकेट आता मात्र जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती कित्येक वेळा षटकार खाल्लाय, त्यानंतर 5 चेंडू जर पाहिले तर 2 ते 3 धावा दिल्यात, म्हणजे 8-9 धावींचा एक 11 षटक हाताळले. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉलला वडवले गेले डीप विकेटला, क्षेत्ररक्षक आले, त्या ठिकाणी थोडंसं मिसंबल झाले, परंतु पाहता पाहता एकच सिंगल त्या ठिकाणी प्राप्त केली जाईल. एकच सिंगलच्या माध्यमातून एक्स्ट्रा आणखीन काही मिटणार नाही आहे. एकेरी धावणे संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचेल, ती म्हणजे 24 घरामध्ये आतापर्यंत 2 चेंडू फेकून झाले. पहा एकंदरीत तुम्हाला 89 धावींचा पाठलाग करायचा, ज्याप्रमाणे पहिल्या डावामध्ये एकंदरीत सँडे आणि दुसऱ्या बाजूला धीरज या दोन बॅटरनेची फलंदाजी केले, तशा प्रकारची फलंदाजी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. 1.2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. ओहो यावेळेला जर पाहिलं तर वेगाने टाकण्याचा प्रयत्न, वेग बनणार होता, आणि यावेळेला जर पाहिलं तर शरीर वेधी मारा मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाईल, अॅक्युरेसी गोलंदाजी चांगली पाहायला मिळतोय. आता मात्र जर पाहिलं तर शोल्डरचा पुरेपूर वापर केला जातोय, रिदम चांगली पाहायला मिळते. हा बॉल जर पाहिला तर डॉटच्या माध्यमातून मिस्टर तरंग एक असे मात्र गोलंदाज आहेत की कित्येक फलंदाज नाचवताना दिसले ते. याही वेळेला पहा ज्याप्रमाणे उल्लेख केला कित्येक फलंदाज त्याने नाचवलंय, आता देखील जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव खेळलाय, जखरून ठेवलं जाते, जागवून खेळण्याचा प्रयत्न फलंदाजच्या माध्यमातून केला जातोय. मिस्टर तरंग ज्याप्रमाणे तरंग या नावाचा अर्थ आपल्याला पाहायला मिळतोय. ओहो हो जबरदस्त, ही जर खेळकीट खेळपट्टी जर मातीची असती तर मला वाटते निश्चित स्वरूपात ऑफस्टिक वरती बॉल पिचिंग केल्यावर लेग स्टिक वरती निघाला असता. जबरदस्त गोलंदाजी आवडला, अॅक्युरेसी साईज टायमिंग या ठिकाणी करून खेळणं गरजेचं असेल आता मात्र या गोलंदाजा विरुद्ध, कारण की तरंग देखील जर पाहिलं तर जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत करतायत. समोर टाकला होता, ओव्हर पिच होता, फटका फसलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहेत, त्याच्या डोक्यावरून बॉल थेट जाईल मैदानाच्या बाहेर. 6 धावांकरिता षटकार, यूज सिक्सर. दोन षटकांचा खेळ कंप्लीट झालाय, संघाची धावसंख्या धावफडकावरती आपण पाहताय ते म्हणजेच 30 धावा या धावफडकावरती लगावल्यात, म्हणजे 12 चेंडू 59 होऊ शकतायत. मी करेन माझा आत्मविश्वास हा मैदानाच्या भरपूर प्रमाणात आहे, आणि आता मात्र हेच मैदानाच्या आतमध्ये दर्शवावं लागेल फलंदाजांना, कारण की एकंदरीत जर पाहिलं तर 59 धावा या विजयाकडे इथून देखील लक्ष असेल. सँडीच्या वैयक्तिक 44 धावा या मॅचमध्ये कुठेतरी टर्निंग पॉईंट ठरून दिला. सुंदर व्यासपीठ आपण संपूर्ण व्यासपीठावरती मान्यवर पाहतोय, किंवा त्याचबरोबर माऊली चषकाचे जे प्रणेते आहेत
जे एकंदरीत जोपर्यंत खेळाडू आहेत त्यांना देखील आपण मुख्य व्यासपीठावर पाहतोय. चांगल्या ट्रॉफीच्या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून चांगला टॉस बॉक्स देखील आपण पाहतोय आणि प्रेक्षकांना बसण्यासाठी स्टँड देखील उपस्थित केलेत. ऑफस्टिकच्या बाहेर या बॉलला पिचिंग केले गेले. सुंदर चेंडू होता, लाईन तर जर पाहिलं तर चांगली होती आणि षटक क्रमांक तिसऱ्यामध्ये पहिला बॉल डॉट आपल्याला पाहायला मिळतो त्यामध्ये मिस्टर निशांत. निशांतची कामगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली राहिली आहे, कारण की जर पाहिलं तर निशांत एक अटॅकिंग गोलंदाज म्हणून त्यांचे कित्येक सातत्याने पाहायला मिळते. नंबर 19 जर्सी घालून तयार झालेत. ओहो यावेळेला जर पाहिलं तर स्विंग अँड मिस, प्ले अँड मिस, जबरदस्त अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न केला, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला, फुटवर्कचा अभाव जाणवला मैदानाच्या आतमध्ये. आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क हे भरपूर महत्वाचं असते आणि निश्चित स्वरूपात जर पाहिले तर त्याचा अभाव दिसला, त्याच कारणास्तव डॉट बॉलची संख्या मैदानाच्या आतमध्ये केली जाती आहे. समोर टाकला होता, ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डीप एंड विकेटला क्षेत्ररक्षक आलेत, एक सिंगल प्राप्त केली गेली. पहा लॉंग लेगला कोणी क्षेत्ररक्षक नाही आहे, डीप बाकोस लेगला कोणी क्षेत्ररक्षक नाही आहे, त्यानंतर डीप फाईन लेगला कोणी क्षेत्ररक्षक नाही आहे. म्हणजेच काय तर एकंदरीत जर पाहिलं तर विचार करायचा गेला तर मोठे फटके तुम्ही खेळू शकतायत. तुमच्यामध्ये आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी, मेहनत या टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये असेल तर या धावा तुम्ही निश्चित स्वरूपात करू शकतात. पुढे एकदा गोलंदाज तयार होतील. आता मध्ये डावखुऱ्या शैलीचे फलंदाज स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतात, ते म्हणजेच प्रथमेश. ओहो यावेळेला जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न प्रथमेश. मैदानाच्या आतमध्ये भरपूर प्रयत्न करतायत परंतु त्यांना यश हे कुठे ते थोडंसं मिळताना दिसत नाही आहे. बॉल मागे निघून गेला. हा बॉल जर पाहिला तर डॉटच्या माध्यमातून अशा रीतीने चेंडू फेकून झाले चार विजयाकरिता. इथून देखील जर पाहिलं तर भरपूर धावांचं लक्ष, धावसंख्या 31 झाले, 8 बॉल आणि 58 धावा. शॉर्ट बॉल ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल चालला, डीप बाकवर सरकला, क्षेत्ररक्षक आलेत, एक सिंगल. आता मात्र 7 चेंडू आणि एकंदरीत विजयाकरिता इथून देखील 58 धावा, 57 धावा. इथून देखील मॅचचं लक्ष हे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पहा एकंदरीत जर पाहिलं तर या मोठ्या धावसंख्या पाठला करत असताना पहिलंच आपलं एक माइंडसेट असणं गरजेचं असेल. 20 धावा 22 धावा 25 30 35 धावा एका षटकामध्ये किती धावा गोळा करता येतील तेवढ्या गोळा धावा करणं महत्वाचं असते. समोर टाकला होता, ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत मिस्टर सँडी आणि प्रेक्षक बनून राहतील. 1 बाउन्स ओव्हर 0 चार धावांकरिता चौकार. या ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. येऊया पुढचे एकदा या महत्वपूर्ण मॅचच्या दिशेने. धन्यवाद मिस्टर जय पाटील, एक नामवंत गोलंदाज म्हणून आपण त्यांना पाहतोय. 6 बॉल या ठिकाणी विजयकरिता लक्ष, 53 धावांचं. म्हणजे 6 चेंडूत 6 षटकार जर ठोकले तरी विजय होऊ शकत नाही. NCC नारंगी बी या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करताना पाहतोय. खरोखरच जर पाहिलं तर नारंगीचा संघ जर पाहिलं तर एक बलाढ्य संघ म्हणून सातत्याने ओळख राहिले. पहिला बॉल ऑन साईडला मोठा फटका खेळला. पहिल्या बॉल वरती बॉलला थेट पाठवले गेले बाउंड्री लाईनच्या पलीकडे, डीप विकेटला फेकून दिले जाते. 6 धावांकरिता षटकार. थोडासा उशीर झाला परंतु षटकार मैदानाच्या आतमध्ये आलाय. उशिराने का होईना परंतु आता मात्र या सामन्यावरती पकड बनवण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु 58 पाहिजे होते, 6 मायनस केले तरी 52. आता मात्र 5 चेंडू मध्ये लक्ष असेल इथून देखील. पाच चेंडू 47 धावांचं इथून देखील लक्ष असेल. बोलो तयार पुढे एकदा मिस्टर जय. ओहो याही वेळेला जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला गेला, क्षेत्ररक्षक आलेत आणि त्यांच्या माध्यमातून सुंदर झेल. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते मिस्टर धीरज. धीरजच्या माध्यमातून सुंदर झेल टिपण्यात आला आहे. या ऐकूया डीजेला, येऊया मॅचच्या पुढे एकदा दिशेने. थोडासा कमी पडला मैदानाच्या आतमध्ये V24 बॉईज चंदनसार. एकंदरीत जर पाहिलं तर चंदनसार विभागामधील सर्वात मोठी स्पर्धा, निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर थोड्या दिवसापहिला आपण पार पडली गेली विजयघरात. मामा चषक
आपण सातत्यपूर्वक त्या स्पर्धेचं आयोजन नियोजन पाहतोय आणि खरोखर जर पाहिलं तर त्या विभागामधील ती सर्वात मानाची अभिमानाची प्रतिष्ठा पाहतोय. परंतु या तलावपाडा नगरीमधील एक सर्वात मानाची अभिमानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आपण पाहतोय. माऊली चषक यावेळेला सुंदर चेंडू होता, लेग कट होता, पहिल्यांदा थोडासा बाहेर निघाला आणि सर्व विकेटकीपरच्या हातामध्ये हा बॉल डॉटच्या माध्यमातून राहील अशा रीतीने जर पाहिलं तर चेंडू फेकून झालेत ते म्हणजे 3 आणि संघाची धावसंख्या धावफडकावरती स्थिरावले ती म्हणजे 42 घरामध्ये. 79 पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करतायत. फुलटोस ऑन साइडला बॉलला वडवले गेले, क्षेत्ररक्षक आलेत, वन बाउन्स बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून जातोय, 4 धावांकरिता चौकार येतोय आणि चेंडू फेकून झालेत ते म्हणजे आतापर्यंत आमच्या स्कोरच्या माध्यमातून चुकी घडली जाते. दिलगिरी व्यक्त करतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू या ठिकाणी निर्धाव आले होते आणि आता मात्र 5 चेंडू या ठिकाणी फेकून झालेत. शेवटचा अंतिम बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल. शेवटचा बॉल यावेळेला जर पाहिजे हवेत खेळला आणि विजय झालाय. कॉंग्रॅच्युलेशन टीम आपण पाहिली ज्यांचा जबरदस्त खेळ आजच्या दिवसात राहिला. कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर सँडी असतील, त्याचबरोबर मिस्टर धीरज असतील, हेमेंद्र असेल अँड ऑल NCC नारंगी बी टीम कॉंग्रॅच्युलेशन. पुढच्या वाटचालीसाठी असतील शुभेच्छा. टॉस लगेच आपण करणार आहोत. एका बाजूला आई ग्रुप परेड पाडा, टीमचे कॅप्टन आलेत का? चला परेड पाडा टीमचे कॅप्टन पाठवून द्या आणि NCC नारंगी या टीमचे कॅप्टनला देखील आम्ही विनंती करतो त्वरित टॉस करणार आहोत. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट कोण असतील ते पाहणं महत्वाचं असेल. मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच नो डाऊट संदीप सँडी ठरले जात आहेत.